आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 नर्सरी ते 10वी वर्गासाठी प्रवेश सुरू। त्वरा करा, मर्यादित प्रवेश। आत्ताच बनकर पाटील स्कूल अंगणगाव येथे भेट द्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। चला तर मग तयार आहात ना आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी? संपर्कासाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच कॉल करा व आपले ऍडमिशन निश्चित करा। टोला तालुक्यातल्या चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या धुळगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शेतकरी विकास पॅनलच्या दीपाली गायकवाड या बिनविरोध निवडून आल्या आहेत। येवला तालुक्यातील धुळगाव येथे नाट्यमय घडामोडीनंतर शेतकरी विकास पॅनलच्या दीपाली गायकवाड यांची दिनांक 7 एप्रिल रोजी सरपंचपदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली। मावळते सरपंच योगेश गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानं सरपंचपदासाठी अनेक पडद्यामागे घडामोडी घडल्या। सरपंच निवडीसाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। यात शेतकरी विकास पॅनलच्या दीपाली गायकवाड यांनी बाजी मारली आहे। दीपाली गायकवाड यांच्या सरपंचपदाच्या निवडीप्रसंगी वसंत गायकवाड, अप्पासाहेब गायकवाड, पांडुरंग गायकवाड, सुभाष गायकवाड, युवा नेते सुयोग गायकवाड, प्रकाश गायकवाड, विश्वास गायकवाड, यादव झांबरे, बाळासाहेब झांबरे, नवनाथ खोडके, भास्कर गायकवाड, रामेश्वर गायकवाड, सोपान गायकवाड आदी पॅनल प्रमुख व मान्यवर उपस्थित होते। दीपाली बाळाजी गायकवाड, ग्रामपंचायत धुळगाव सरपंच पदाची निवड झाल्याबद्दल मी सगळ्या मोठ्या माणसांचे आभार मानते आणि आमचं सर्व पॅनल टू पॅनल आम्ही सगळे सोबत चालणार, सगळे काम आम्ही सहखुशीनं समाधानी आम्ही करणार। मोठ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहमतीनुसार आम्ही भविष्यात सगळ्यांचे आदर करीत आहे। धुळगाव ग्रुप ग्रामपंचायतीची सरपंचपदी निवड झाली। दीपाजी बाळासाहेब गायकवाड यांना मी विलंबी सर्वांच्या शुभेच्छा देतो आणि चांगलं कामकाज करण्यासाठी पुन्हा प्रगतीपथावर काम करावं आणि सगळ्यांना सांभाळून चालावं हीच शुभेच्छा। साहेब अंबादास गायकवाड धुळगाव, आमच्या धुळगाव ग्रुप ग्रामपंचायतीची सरपंच निवड झाली आहे। दीपाली बाळासाहेब गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे आणि दीपालीने सगळं सदस्यांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतीचं कामकाज चांगल्या रीतीने करावं अशा शुभेच्छा आमच्या वतीने दिल्या आहेत।